आता भविष्यातील गुंतवणूक करायची आहे तर गोविंद पार्क आणि जॅग्वार सिटीमध्येच. हक्काची सावली देणारी माणसं म्हणजेच श्री VNS ग्रुप या ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र मोहोर उमटवली. गोविंद पार्कमध्ये विठ्ठल मूर्ती स्थापना व या यशस्वी प्रोजेक्ट नंतर नवीन 51 एकराच्या NA प्लॉटचा जॅग्वार सिटीचा भव्य प्रकल्प व त्या अंतर्गत 500 प्लॉट्स उपलब्ध. मुख्य प्रवेशद्वार, आकर्षणाचे केंद्र एरोप्लॅन, सोलर स्ट्रीट लाईट, सोसायटी ऑफिस, संपूर्ण सिटीला चेनलिंग कंपाऊंड, 50-40-30 फूट रुंदीचे अंतर्गत रस्ते, स्विमिंग पूल, पाणी कनेक्शन सह सर्व सुख सुविधांपूर्ण. मग आजच आपले स्वप्नातले घर बुक करा. विकास करणारे सरकार सत्तेवर आल्यामुळे काठावर असलेले अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत. फक्त पश्चिम महाराष्ट्रात नाही तर राज्यातील अनेक ठिकाणचे नेते भाजपमध्ये येत आहेत, असे वक्तव्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला भरघोस यश मिळालं आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेची पिछेहाट झाले, असेही पाटील म्हणाले. विश्वजित कदम यांचा भाजपा प्रवेशाबाबत प्रस्ताव अद्याप आलेला नाही. जेव्हा प्रस्ताव येईल त्यावेळी बैठक घेऊन निर्णय घेऊ आणि विलासराव जगताप यांची समजूत काढू, असेही पाटील म्हणाले. सर्व तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या तपास कामाबद्दल टिप्पणी करणे योग्य नाही. जयंत पाटील हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे ते टीका करतच राहणार. विश्वजित कदमाने भाजपात येण्याचा कुठला प्रस्तावच नाही, मग विलासरावने त्या प्रस्तावाला विरोध करण्याचंही कारण नाही. विलासराव हे खूप सिनियर नेते आहेत, त्यामुळे त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना की आधीपासून हे म्हणून ठेवलं, अनेक जण येण्याच्या वाटेवर. हां, अरविंद सावंतांना एकीकडे दिलासा मिळतो. हे बघा, माझं नेहमी म्हणणं असतं की या सगळ्या तपास यंत्रणा इतक्या स्वायत्त आहेत, आपण त्यांच्या कुठल्याही निर्णयावर तुम्ही पण, म्हणजे हा माझा सल्ला आहे, आणि आम्ही पण टीका टिप्पणी करू नये, टीका नाही पण टिप्पणी पण करू नये, त्याला त्यांचं काम करू द्यावं. जयंत पाटलांना एका विरोधी पक्षाचे नेते म्हणून असं म्हणावंच लागतं. नाही, असं आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि BJP असं कंबाईनच धरलं पाहिजे. त्या कंबाईनमध्ये तर आम्ही कुठल्या कुठे पुढे आहोत, आणि उद्धव ठाकरेंची सेना यांची खूप पिछेहाट झालेली आहे. राष्ट्रवादीचा प्रामुख्याने पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी जो प्रभाव त्यांचा आहे, जो संपवत चाललो आहे आम्ही, की त्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभेत ते दिसेल आपल्याला. परंतु आज त्यांची जी काही पाळामुळं आहेत, त्यामुळे पुणे जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये थोड्या जास्त जागा त्यांना मिळाल्या आहेत. पण काँग्रेसची पिछेहाट आहे, उद्धवजींच्या शिवसेनेची पिछेहाट आहे. भारतीय जनता पार्टी जवळजवळ 19 जी निवडणूक होईल, पंढरपूर होऊ देत, नगरपंचायत होऊ देत, ग्रामपंचायत होऊ देत, स्थानिक स्वराज्य संस्था होऊ देत, या सगळ्यात निवडणुकांमध्ये क्रमांक 1 आहे. विश्वजित कदमाने भाजपात येण्याचा कुठला प्रस्तावच नाही, मग विलासरावने त्या प्रस्तावाला विरोध करण्याचंही कारण नाही. विलासराव हे खूप सिनियर नेते आहेत, त्यामुळे त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना की आधीपासून हे म्हणून ठेवलं किंवा तुम्ही यांना आणलं तर आम्ही काही त्याला पाठिंबा देणार नाही. परंतु असं विश्वजित कदमाने भाजपात येण्याचा प्रस्तावच नाही. आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी येण्याची फार आवश्यकता नाही आहे मला वाटतं, पण तरी पक्ष वाढवायचा आहे आम्हाला. येणाऱ्याची छानबीन करून आम्ही घेतो. विश्वजित कदमांचा प्रस्ताव आला तर त्याची छानबीन होईल राज्याच्या प्रदेश टीमकडून. छानबीनमध्ये घ्यावं असं वाटलं तर विलासरावांना बसून आम्ही समजावं. छानबीनमध्ये घ्यावं असंच वाटलं नाही तर विलासरावांना समजवण्याचा विषयच कुठे येतो. आमच्याकडे आता दोन चांगले चान्स पुढच्या 2 वर्षात आहेत. एक राज्यपाल कोटाही आहे आणि 24 जी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून, सॉरी 24 जी विधानसभा टू विधान परिषद आहे, आय एम व्हेरी सॉरी, तर त्या विधानसभा टू विधान परिषदेमध्ये सुद्धा डायरेक्ट आत्ताच्या संख्याबळाप्रमाणे चांगल्या 6 जागा आमच्या लागतात. एवढी मोठी संख्या आमच्या हाताशी असल्यामुळे विचार होऊ शकतो काय. सगळ्यांना व्यवस्थित आमदार काय मिळत आहेत, महापौर मिळत आहेत, मंत्रिपदं मिळत आहेत, सगळं चालूच आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेला ती वेळ येईल, राज्यपाल कोटा ठरवण्याची वेळ येईल, तेव्हा स्वाभाविकपणे आम्ही राज्याची कोर कमिटी म्हणून बसून. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.